नुकतंच मराठवाड्याची तान भागवणारा जाणाऱ्याला नाथ जलाशयामध्ये जर बघितलं तर आता पाणी पातळी जी आहे ती अत्यंत खालवलेली आहे आणि याच नाथसागरामधून संपूर्ण मराठवाड्यामध्ये पाणी पुरवठा केला जातो. या नाथसागराची पाणी पातळी सध्या 20%पेक्षा अधिक जी आहे ती खाली आलेली आहे आणि त्यामुळे आता प्रशासनाच्या वतीने आता शेतीसाठी जे लागणारं पाणी आहे ते बंद करण्यात आलं आहे. शेती सिंचनाचं पाणी बंद करण्यात आल्यामुळं अनेक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण देखील उमटलेले आहे. मात्र ह्या पाण्याचं नियोजन आहे ते जवळपास जून पर्यंत पुरेल असं प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आता या पाण्यामध्ये प्रशासन कशी दखल घेऊन आता हे पाणी पुरवठा करतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. हे उर्वरित पाणी जे आहे ते आता छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल या MRDC पिण्याच्या पाण्यासाठी ज्या पाण्याचा वापर केला जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आता जर मी बघितलं आपण तर नाथसागरामध्ये आपण आहोत या ठिकाणी जर बघितलं संपूर्ण पाणी जे आहे ते पाणी अक्षरशः कमी झालेलं आहे आणि अचूक देखील आता दररोज बघितलं तर बाष्पीभवनाच्या याच्यामुळे सध्या पाणी देखील पाणी पातळी जी आहे ती दररोज कमी होताना पाहायला मिळत आहे. ठिकाणून जर बघितलं तर संपूर्ण जिल्हाभरात टँकरने सुद्धा पाणी पुरवठा केला जातो मात्र आता नाथसागरातच पाणी नाही तर पाणी आणणार कुठून असा प्रश्न जो आहे तो सर्वांना पडलेला आहे. पैठणहून विजय चिडे, जय महाराष्ट्र.